हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी एस सी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. इतिहास प्रश्नोत्तरे ही सिरीज आपण सुरू केली होती. या सिरीजमध्ये आपण पुढचा भाग पाहणार आहोत. बराचसा घटक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न याच्यामधून करतोय. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अनअकॅडमी भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी आपले लेक्चर्स होत असतात, फ्री लेक्चर्ससुद्धा होत असतात. त्या ठिकाणी तुम्हाला अनअकॅडमी ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर एम पी एस सी टिक 6716 हा रेफरल कोड टाकून तो फ्री ॲक्टिव्ह प्लॅन ॲक्टिवेट करायचा. स्पेशल क्लास तिथं दररोज होत असतो, नक्की जॉईन व्हा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. ठीक आहे. आधुनिक भारताचा इतिहास या सिरीजमध्ये जो दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये आज आपण काही प्रश्न कव्हर करणार आहोत की जे प्रश्न आयोगाला विचारलेले असतील, काही प्रश्न नसतील पण त्याच्यावर अनालिसिस टाईपमध्ये आपलं कव्हर करतोय हे लक्षात घ्या. दुसरं म्हणजे एम पी एस सी ट्रिक्स हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. आपलाचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे 1842 साली -- या वृत्तपत्रातील लेखामधून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज अधोरेखित केली गेली. आता तुम्हाला 1842 म्हटलंय आणि पुन्हा काय म्हणतंय, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि राज्यसेवा मुख्य 2018 विचारलंय. आता जरी तुम्हाला पर्टिक्युलरली या घटकाबद्दल माहीत नसलं तरी पर्टिक्युलरली एक एक पॉईंट जरी घेत गेलो त्यावरनी तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. फॉर एक्झाम्पल, दर्पण कधी सुरू झालं, 1832. बंद कधी पडलं, 1840. याचा अर्थ 1842 लेखाचा काय संबंध येतो का या वृत्तपत्राचा? डेफिनेटली नाही. मराठा हे वृत्तपत्र, मराठा हे लोकमान्य टिळकांनी सुरू केलं होतं, बरोबर. मराठा हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी केव्हा सुरू केलं? 2 जानेवारी 1881. आणि याचा 1842 काही संबंध येतो का? नाही. म्हणजे हे सुद्धा उत्तर नाही. दीनबंधू म्हणजे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून ओळखलं जातं, कृष्णराव भालेकरांनी ते सुरू केलं होतं, कृष्णराव भालेकरांनी. आणि हे कधी सुरू झालं होतं? जानेवारी 1877, बरोबर. जानेवारी 1877 म्हणजे याचाही काय संबंध येतो 1842? नाही. याचा अर्थ उत्तर राहते ज्ञानोदय. ज्ञानोदय सुरू झालं होतं 1841 की जे रे हेनरी व्हॅलेंटाईन ख्रिश्चन मिशनऱ्यांनी जे नगरमध्ये सुरू केलं होतं. मराठी विभागाचा शाहू कुकडे संपादक पद करत होते. ओके, त्यामुळं हे उत्तर काय असणार आहे तुमचं? ज्ञानोदय. म्हणजे कधी कधी प्रश्नांचं उत्तर जरी कळत नसलं तरी इतर मुद्द्यावरही तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. हाच प्रश्न होता जो राज्यसेवा मुख्य 2018 विचारलेला होता. पुढचा प्रश्न आहे, -- यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता. राज्यसेवा मुख्य 2018 विचारलं होता की जो ढवळाढवळ केलेली कोणाला आवडत नव्हती? बाळ गंगाधर टिळक यांना आवडत नव्हती. की हिंदूंचं जे सामाजिक सुधारणा याच्यामध्ये तुम्ही ढवळाढवळ करू नका. ओके, कारण ते मॅरेज ॲक्ट जे चर्चेत आले होते बराचसा घटक होता, त्याच्यामुळे त्यांनी केलेलं हे वक्तव्य. स्वामी दयानंद सरस्वती यांना, स्वामी दयानंद सरस्वती म्हणजे यांचं मूळ नाव काय? स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव काय असा प्रश्न विचारला. तर यांचं मूळ नाव आहे मूळशंकर करसनदास तिवारी. यांना स्वामी दयानंद सरस्वती हे नाव त्यांच्या गुरूंनी दिलं. त्यांच्या गुरुचं नाव होतं पूर्णानंद. त्यांच्या गुरुचं नाव काय होतं? पूर्णानंद. आणि त्यांनी त्यांना हे नाव दिलेलं होतं, स्वामी दयानंद सरस्वती हे नाव दिलेलं होतं, हे लक्षात असू द्या. स्वामी दयानंद सरस्वती म्हटलं की त्यांचा ग्रंथ सत्यार्थ प्रकाश. कोणता ग्रंथ आहे? सत्यार्थ प्रकाश. हे इथं माहिती असू द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीजी पूर्वी स्वदेशीचा पुरस्कार 40-50 वर्ष अगोदर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केला होता? म्हणजे महात्मा गांधीजींच्या अगोदर स्वदेशीचा पुरस्कार कोणत्या व्यक्तींनी केला होता? तर याच्यामध्ये पहिलं नाव आहे गणेश वासुदेव जोशी, किंवा त्यांना आपण सार्वजनिक काका या नावानं ओळखतो. डेफिनेटली स्वदेशीचा संदर्भातल्या येतात. देशी व्यापार उद्योजक संस्था किंवा मंडळी हे सुरू करण्यामध्ये यांचा पुढाकार होता. सार्वजनिक काका आपण यांना म्हणतो. काय म्हणतो? सार्वजनिक काका या नावानं आपण त्यांना ओळखतो. दुसरी व्यक्ती आहे वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला होता का? डेफिनेटली. कारण वासुदेव बळवंत फडके यांचा जेव्हा पुण्यामध्ये आले असता त्यांचा जो संदर्भ आहे, तर हे जे गवा जोशी आहेत तर यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. म्हणजे वासुदेव बळवंत जोशी, ओके, वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव पडला होता असं विचारलं तर पुण्यामध्ये असताना गवा जोशी आणि न्यायमूर्ती रानडे यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. आणि यांनी काय केलं मग, यांचा प्रभाव पडल्यानंतर यांनी, म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांनी 1873 शपथ घेतली, ती म्हणजे स्वदेशीचा वापर करण्याची शपथ घेतली होती. स्वदेशीचा वापर म्हणून 1874 पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही जी स्कूल आहे ही सुरू करण्यामध्ये यांनी पुढाकार घेतला होता. कशासाठी? फक्त स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी. याचा अर्थ महात्मा गांधीजींच्या अगोदर यांनी सुद्धा स्वदेशीचा पुरस्कार केलाय का? केलाय. आता यामध्ये स्वदेशीचा पुरस्कार कोणी केला नाही? हे दादोबा पांडुरंग तडकरकर असतील किंवा आत्माराम पांडुरंग तडकरकर असतील, तर यांनी केलेला नाही. यामुळे फक्त ए आणि बी या ठिकाणी तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे, ते म्हणजे पर्याय क्रमांक पहिला हे बरोबर. ठीक आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून बरोबर असलेली विधाने ओळखा. महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. बरोबर का? सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1873 बरोबर आहे. या समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष म्हणून नारायण गोविंदराव कडलग यांची नेमणूक केली. चुकीचं आहे, कारण अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष सत्यशोधक समाजाचे पहिले कोण होते, तर ते स्वतः महात्मा फुले होते. आणि सत्यशोधक समाजाचे पहिले कार्यवाहक, सत्यशोधक समाजाचे पहिले कार्यवाहक म्हणून कोणाची नेमणूक केली होती, तर नारायण गोविंदराव कडलग यांची नेमणूक केली होती. म्हणजे या ठिकाणी दुसरं आणि तिसऱ्या विधानामध्ये इंटरचेंज झाले हे लक्षात घ्या, म्हणून पहिलं विधान फक्त बरोबर आहे. म्हणजे सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1873, पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष महात्मा फुले, पहिले कार्यवाहक नारायण गोविंदराव कडलग, हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर 1911 सत्यशोधक समाजाचे जे ठराव प्रसिद्ध झाले त्या ठरावामध्ये या समाजाची कोणती तत्व होती, म्हणजे सत्यशोधक समाजाची तत्व कोणती होती ते ओळखा म्हटले. पहिलं बघा, सत्यशोधक समाज म्हणजे 1911 आलेले ठराव, सर्व मानव एकाच देवाची लेकरी आहेत व देव त्यांचा आई बाप आहे, बरोबर आहे. ते सत्यशोधक समाजाच्या रिलेटेड येतं. आई बापाला भेटण्यास जशी मध्यस्थांची गरज नसते, ओके, तसं त्याचप्रमाणे देवाची प्रार्थना करण्यास पुरोहित किंवा देवाची आवश्यकता नाही, हे सुद्धा सत्यशोधक समाजाचंच तत्व पाहायला मिळतं. शारीरिक, आत्मिक व सामाजिक उन्नती करणं हे सत्यशोधक समाजाचं ध्येय आहे. तर हे आर्य समाजाचं ध्येय होतं, सत्यशोधक नाही. शारीरिक व आत्म्याच्या संदर्भात म्हटलं, शारीरिक, आत्मिक आणि सामाजिक उन्नती करणं हे कुणाचं ध्येय होतं, आर्य समाजाचं, सत्यशोधक नाही. म्हणून हे तिसरं विधान चुकीचं ठरते. वेद हे ईश्वरापासून निर्माण झाले आहेत व त्याच्यात सर्व ज्ञानाचा उगम आहे, हे डेफिनेटली वेदाचं जरी ज्या ठिकाणी येतं की हे करेक्ट आन्सर असणार आहे, ते म्हणजे आर्य समाज. म्हणजे वेद हे ईश्वरापासून निर्माण झाले आहेत व त्याच्यामध्ये सर्व ज्ञानाचा उगम आहे, असं म्हटल्यानंतर हे आर्य समाजाचं तत्व तुम्हाला पाहायला मिळतं. याचा अर्थ इथं फक्त 1 आणि 2 बरोबर आहे, म्हणून पहिलं विधान काय असणार आहे, तुमचं करेक्ट असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून योग्य विधान ओळखा असं म्हटले. वेद हे ईश्वर निर्मित ग्रंथ आहेत अशी महात्मा ज्योतिबा फुले यांची अढळ श्रद्धा होती. वेद हे मानवनिर्मित आहेत अशी राजाराम मोहन राय यांची खात्री होती. म्हणजे वेदाच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांची काय होतं, तर वेद हे मानवनिर्मित आहेत असं महात्मा फुले यांचं मत होतं. म्हणजे या ठिकाणी सुद्धा इंटरचेंजच झालेलं आहे, वेद हे ईश्वर निर्मित आहेत असं म्हटलं तर राजाराम मोहन राय येणार आहे. म्हणजे इथं तुमचं उत्तर असणार आहे दोन्ही विधानाचं. लक्षात येते, वेद हे मानवनिर्मित आहेत असं जर म्हटलं तर तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे महात्मा ज्योतिबा फुले. वेद हे ईश्वर निर्मित आहेत असं म्हटलं तर राजाराम मोहन रॉय, असं तुमचं तिथं उत्तर असणार आहे. म्हणजे इथं सुद्धा इंटरचेंज झालेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर. पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या वार्षिक समारंभ 1875 साजरा करण्यात आला, त्यावेळी सत्यशोधक समाजाचं अध्यक्षपद कोणाला देण्यात आलं, तर याचं अध्यक्षपद कोणाला देण्यात आलं, तर याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे डॉक्टर विश्राम रामजी घोले यांच्याकडं सत्यशोधक समाजाचं अध्यक्षपद देण्यात आलं. कारण सत्यशोधक समाज स्थापन झाला तेव्हा अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष महात्मा फुले यांच्याकडे होतं, आणि याच्यानंतर कार्यवाहक म्हणून किंवा कोषाध्यक्ष म्हणून कोणाला देण्यात आलं, सत्यशोधक समाजाचं अध्यक्षपद कोण होते, तर हे होते डॉक्टर विश्राम रामजी घोले. आणि कोषाध्यक्ष म्हणून कोणाला देण्यात आलं, तर रामशेठ उरवणे असं नाव येतं. काय व्यक्तीचं नाव आहे, रामशेठ उरवणे यांच्याकडे कोषाध्यक्षपद देण्यात आलं. हा घटक इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता, ओके, सत्यशोधक समाज. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना झाली तेव्हा अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष हे दोन्ही पदं महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडेच होती, हे इथं लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, नोव्हेंबर 1875 इंग्लंडच्या राजपुत्राने जेव्हा पुण्याला भेट दिली तेव्हा सत्यशोधक समाजाच्या एका सभेमध्ये राजपुत्राच्या सन्मानार्थ गीते कोणी गायली होती. म्हणजे जेव्हा सत्यशोधक समाजाच्या कोणी गीतं गायली होती असं म्हटले, म्हणजे इंग्लंडच्या राजपुत्राने जेव्हा पुण्याला भेट दिली होती तेव्हा नोव्हेंबर 1875. नावं बघा, धोंडीराम नामदेव कुंभार, कृष्णराव भालेकर, सदाशिवराव गोवंडे, सखाराम परांजपे. पण तुम्ही जर थोडंसं नीट बघितलं तर ही दोन नावं, सदाशिवराव गोवंडे किंवा सखाराम परांजपे, हे त्यांचे मित्र, महात्मा फुले यांचे जवळचे मित्र, म्हणजे त्यांच्याच एजचे किंवा त्यांच्यासोबत असणारा हा घटक आहे, जुने मित्र असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं हे गीतं म्हणणार आहेत का, लॉजिकली विचार केला तर ते म्हणणार नाही. म्हणजे इथं तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे धोंडीराम नामदेव कुंभार आणि कृष्णराव भालेकर यांनी जेव्हा नोव्हेंबर 1875 इंग्लंडच्या राजपुत्रानं पुण्याला भेट दिली तेव्हा एका सभेमध्ये त्यांच्या सन्मानार्थ गीतं म्हणली होती. ही दोघं असणार आहेत का, नाही, 3 आणि 4. म्हणून याचं करेक्ट आन्सर
आन्सर 1 आणि 2 असणार आहे. का? सदाशिवराव गोवंडे किंवा सखाराम परांजपे हे त्यांचे जुने मित्र होते महात्मा ज्योतिबा फुले यांचे, त्यामुळं ते असणार नाहीत. हे इथं लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील वर्णनावरनं सत्यशोधक समाजाचं कार्यकर्ते ओळखा असं म्हटलंय. पहिलं विधान आहे, पुण्यातील आत्ताचे शिवाजीनगर हे पूर्वीचे बांबुर्डे हे गाव त्यांचं जन्मस्थळ होते. पुण्यातील जिल्हा न्यायाधीशांच्या कचेरीत ते नोकरीला होते. 1871 बांबुर्डे येथे त्यांनी हितोपदेशक भजन समाज ही संस्था काढली. 1874 नोकरी सोडून त्यांनी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. तुम्हाला म्हटले सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते ओळखा. जेव्हा तुम्हाला बांबुर्डे असं नाव लक्षात येईल ना, तेव्हा करेक्टली उत्तर असतं कृष्णराव भालेकर. कारण कृष्णराव भालेकर हे महत्त्वाची व्यक्ती या ठिकाणी लक्षात घ्या. बांबुर्डे म्हणजे आत्ताचा शिवाजीनगर म्हणतो. सुरुवातीला त्यांनी पुण्यातलं जे जिल्हा न्यायाधीश आहे याच्या कचेरीत काम करायला सुरुवात केली. बांबुर्डेमध्ये त्यांनी हितोपदेशक भजन समाज ही संस्था पण काढलेली होती. नंतर नोकरी सोडली, कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायला लागलेले होते. 1874 त्यांनी सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईला स्थापन करावी, म्हणजे मुंबईला जी सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन झाली याच्यासाठी महात्मा फुले यांना विनंती केली होती. आणि त्यांच्या सांगण्यावरूनच महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुंबईला सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली. याच्यानंतरचा कार्यकाळ म्हणजे 1877 जानेवारी 1877 दीनबंधू हे सुरू करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं, ठीक आहे. तर हे पण तुम्हाला इथं लक्षात असू द्या. शास्त्राधार पंचखेळ नावाची पुस्तकंसुद्धा त्यांनी लिहिलेली होती. तर यांच्यामध्ये तुम्हाला हे जे घटक आहेत ना इथं माहीत असणं गरजेचं आहे. जसं आता पुढचा प्रश्न जर तुम्ही बघितला की सत्यशोधक समाजाच्या चळवळीचं पहिलं पत्र म्हणून ज्याला ओळखतो दीनबंधू, आत्ताच आपण बघितलं जानेवारी 1877 काय असणार आहे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, कृष्णराव भालेकर यांनी ब्राह्मणी सार्वजनिक सभेला शह देण्यासाठी 1884 दीनबंधू सार्वजनिक सभास काढली. काय प्रश्न आहे? 1884 काय काढलं त्यांनी? दीनबंधू सार्वजनिक सभा. तर या सभेचे उद्देश काय होतं? दीनबंधू सार्वजनिक सभेचा उद्देश होता एक तर ब्रिटिशांना अडचणी कळवा, आपल्या दाद मिळवून घ्या, दाद मागवा, वाईट चालीरीती ज्या समाजामध्ये चालू आहेत त्या बंद करा किंवा यामधून विद्येचा प्रसार करा. म्हणजे इथलं सर्वच्या सर्व बरोबर आहे की कृष्णराव भालेकरांनी जी सार्वजनिक सभा होती की ज्या सार्वजनिक सभेवर ब्राह्मणी सार्वजनिक सभा असं का म्हटले? कारण ब्राह्मण वर्गाचं त्या ठिकाणी असणारं वर्चस्व होतं म्हणून असं म्हटलेलं आहे. आणि 1884 दीनबंधू सार्वजनिक सभा काढली होती की ज्याचा उद्देश ब्रिटिशांना आपल्या अडचणी सांगायच्या, वाईट चालीरीती बंद करायच्या किंवा विद्येचा प्रसार करायचा. हे घटक तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात, ठीक आहे. तर आजचे जे सेशन आहे असे शॉर्ट शॉर्ट सेशन असतील हे लक्षात घ्या. याच्यामध्ये 2-3 सेशन दररोज आपण कव्हर करणार आहोत, याचा तुम्हाला नक्की फायदा होईल, ठीक आहे. नेक्स्ट सेशन लवकरच अपलोड होईल. ओके, थँक्यू.